तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत। तर मठामध्ये आपलं जेवण हे झालं आणि आता आपण संगमाच्या दिशेने चाललेलो आहे। हळूहळू हळूहळू जाऊ मधल्या मार्गे। त्या आजी पण गाई म्हशी चारायला पडले ते त्यांनी। ही पालखी मार्ग आहे। भागातली शेती बघा, इथं तूर पण केली आहे। तुरीतनं सूर्यफूल केलेलं आहे। तुरी जरा इथल्या जरा दाटच असतात, आपल्या इकडच्या तुरी जरा पातळ असतात, पसरते त्याच्यामुळं उत्पन्न चांगलं निघतं असं आहे। इकडं तुरी ना जास्त दाट आहे त्या, त्याच्यामुळं अशा फोफावत नाही त्या। हे मावशी बी आहे त्या पंढरपूरच्या का? पंढरपूरच्या ना तुम्ही? बरं, म्हणजे कधी किती दिवस झाले इकडे तुम्ही? महिना सहा महिना होऊन गेला। बर, काय त्रास आहे का तुम्हाला? काय होतय? आपल्या तकलीफ अंगातल्याची। बर, म्हणजे संचार होतय का? संचार होतोय। बर, काय म्हणताय तुम्ही? काय ते अंगातलं ओरडतय आरडतय खोड करतय। बर, माझी सेवा केली म्हणजे जरा मग बरं वाटतं आपल्या जीवन। पण आल्यापासून काय फरक पडला असेल की? फरक पडतोय, कमी कमी जास्त होत परत असं आहे काय? हा, घरी गेलं का त्यांचा चाव चढतोय काय? बर, कुठवर देव करते का नसता वाय आपल्या जीवाला नीट। तिथं बरं दिवस लय दिवस राहावं लागतंय, सेवा लय करावं लागते, तवा ह्याचा जाळ होते बाबा। तवाही ह्याचा निकाला लागतो। पारायण चालू आहे का तुमचं? मला वाचताच येत नाही बाबा, ती अडचण आहे। ही अडचण आहे मुळात। जी वाचत असेल त्याचे आपलं जवळ जाऊन ऐकत बसायचं। मग ऐकायचं की मग न सकाळी उठायचं, आंघो करायचं, तर सेवा गालो तरक सौरस तरक की अशी तीर्थ बुडत या। हा, पाच मिनिट आपल्याला सवड झाली का जायचं ऐकतोय। ते पारण कसं असते, सकाळ सकाळ वाचते ती ना, आणि आपली ही सेवा सकाळ पारची। होय होय, का तुम्ही तिघ बी एकाच गाव तुझा? नाही नाही, आम्ही मायंबा नगर म्हणजे बडे बाबा मच्छिंद्रनाथ आहे ना, तिथं दीड वर्ष अनुष्ठान केलं आहे। बर बर बर, 12 महिन्यात हे पारायण भरपूर झाले, 60 पारायण झालेत माझे। बर बर, बाबांनी इकडचं दाखवले गांडगापूरचा, म्हणून आता पौर्णिमा पर्यंत हे तीर्थ हे करण्यासाठी। अष्टतीर्थ करताय काय? अष्टतीर्थ करतोय। एकतर पायाने चालता येत नाही। काय झालं पायाला? बोट गेलेलं आहे ना, त्याच्यामुळे उन्हामध्ये ते हे जमत नाही। बरोबर, पण आता चाललंय कसं तरी करायचं। करायचं, बरोबर। गुरुचरित्र सगळे पारायण माळ जप चालू आहे रोजची 1500 माळ जप चालू आहे। सेवा म्हणजे कमी नाही, आपण सांगून ते सेवा नाही, ते देवाला पटण्यासारखी सेवा। बरोबर आहे, बरोबर। आता सख्या बहिणीने केलेलं त्यांचा बदला आम्ही फेडतोय, आता काय करणार देवाच्या ह्याने। तुमच्या? हो, सख्या धाकट्या बहिणीने केलेलं आहे। शेतीसाठी असं आहे का? चांगलं आहे। एकटाच भाऊ आहे, चार बहिणी आहे, आणि मी कोकणाला राहतोय रत्नागिरी जिल्ह्यात। तिकडे पोरांना म्हणजे कामधंदा करून पोरं शिकवत होतो। इकडे 17-18 वर्ष झाले मी कोकणात आहे, पण इकडे आलो नाही, त्याच्यामुळे त्याने गोंधळ शेताचा केला। मग हे मरून गेल्याच्या नंतर हे 7-8 एकर काय शेती मिळून जावा त्या हिशोबाने करणी करून टाकलं। आता इथं आलाय विश्रांती कट्टा। हो, विश्रांती 20वा इथं आलाय। इथं महाराज 20 वेळेला थांबायचे। मला वाटतं आपल्या इकडल्या पेरण्या आणि इकडच्या पेरण्या संगणित झाले ते ह्यावी आता शीख फुलाला आले ते तुरी, आणि आपले पण तुरी आता शीख फुलाला आले ते। इथं गाईगुरं बांधलेली जागा आहे, दावण केलेले, नदीच्या कडीचा परिसर आहे, चढउतार चढउताराची रान। आपण आलो संगमावर आता, आणि तिथं जरा काम चालू आहे, मला वाटतं रस्ता बंद आहे का येत ना? रस्ता बंद आहे का येत ना? कुण पलीकडून जायचं? हे मंदिर आहे, आणि आपण चाललोय औदुंबराच्या इथं। तिथं आपल्याला जागा मिळते का बघू? जागा असणारच आहे, आपल्याला महाराजांनी काहीतरी नियोजन करून ठेवलंच असणार आहे, तर बघू जागा
आपल्याला वाचायसाठी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बरीच जागा रिकामी दिसते आपल्याला. आपल्याला जी योग्य वाटेल, जे चांगलं वाटेल तिथं जाऊन बसू. एक प्रदक्षिणा मारवा दे. ही अशी रिकामी जागा असते. इथं तिथं इथं आपण इथं जागा बनवली तर लागणार साहित्य तेवढं घेऊन येऊ आता आपण. मावशी तेल आहे ना? तेल 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 एक बाटली दे. नारळ आहे का? केसर काढलेला नकावा नसावा आहे का? तेवढं बोलू. केवढ्याला आहे नारळ? 40 रुपये. बरं, तेलाची बाटली. बरं, तर हे आपले सबस्क्रायबर भेटलेले आहेत आपल्याला. कुठलं गाव तुमचं? आमचं माळुंगे क्रीडा नगरी पुणे. व्हिडिओ कसं वाटतं? एक नंबर. तुमचे व्हिडिओ बघत असतो आम्ही. त्याच्यावरती तुम्ही आयुर्वेदिक उपचार सांगत असता, मुळव्याध म्हणा, बाकीचं काय असेल ते आम्ही फॉलो करतो तुम्हाला आणि कायम. धन्यवाद. तर आपलं सगळं झालंय. उदबत्ती लावली आपण, नारळ एक ठेवला, श्रीफळ ग्रंथ ठेवला, एक भगवं वस्त्र ठेवायचं, त्याच्यावर ग्रंथ ठेवायचा, खडीसाखर ठेवायची, एक दिवा लावायचा. दिवा खाली लावला आहे मी, कारण की वर वाऱ्यानं विसतो आहे. तर आता 108 वेळा आपण दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा हे नामस्मरण करायचं आणि गुरुचरित्र वाचन चालू करायचं. श्री गुरुदेव दत्त. तर आपल्या बाजूला हे बसलेले आहेत आणि ह्यांनी पण पारायण चालू केलेलं आहे. किती दिवस झालं चालू आहे पारायण? 7 दिवस. 7 दिवस झाले. बरं, मोठं गुरुचरित्र आहे तुमचं. श्री गुरुचरित्र ही ओवीबद्ध आहे बरं का? म्हणजे ह्याच्यात ओव्या आहेत त्या, आणि मी भाषा म्हणली तर प्राकृत भाषा ना, ओवीबद्ध भाषा. सातारात गाव कुठलं तुमचं? गाव कुठलं? सातारा म्हणजे नरेवाडी गाव आहे. नरेवाडी 30 किलोमीटर लांब आहे. किती? 30 किलोमीटर. हां. तर ह्यांनी ह्यांच्या जीवनातले काय अनुभव सांगितलेत तर ते उद्याच्याला तुम्हाला मी सांगतो. इथं येऊन बऱ्याच जणांचं कल्याण झालेलं आहे. म्हणजे बरेच जण इथं जी माणसं येते त्या अडचणीतच असतात आणि अडचणीमध्ये तर माणसाला देवाची आठवण येते. त्यातले मी पण आहे आणि हे पण आहे ते. तर ह्यांचा मी अनुभव तुम्हाला उद्या सांगतो. ह्यांचं पण वाचन चालू आहे आता. उद्या बोलू आपण या विषयावर. 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत, काखी झोळी पुढे श्वान, नित्य जाण विचे स्नान, शंखचक्र गदा हाती, पायी खडाव गर्जती, माथा शोभे जटा भार, अंगी विभूती सुंदर, तुका म्हणे दिगंबर तया माझा नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तिथं सुद्धा बरेच जण येऊन राहतात ज्यांना खोली करायला जमत नाही, त्याशी चुली पेटवून स्वयंपाक हे बनवतात आणि इथं राहतात. आपापली जागा पकडलेली असते त्यांनी. इथं काय तशी अडचण नाही, तुम्ही कुठेही राहा. मोठं शेड आहे इथं आणि ज्यांना बाबा वैयक्तिक रूमच पाहिजेत, खोलीच पाहिजे, तर तिथं मठ आहेत बाजूला, त्या मठांमध्ये खोली घेऊन राहिलं तरी काही अडचण नाही. तर आपण आता निघावले मठाकडं जाऊ. आपले कपडे तशीच वर आहे ती वाळू घातलेले. वारा आलं तर मागाशी लय मोठं, काय झालं काय माहिती. ते कपडे खाली घेऊ. दिवस मावळून गेला असं वाटतंय मला. आभाळ आलेला आहे. ही रस्ता गावात जातोय. रस्त्याने जाऊन परत आपल्याला पुढं थोडं राईट मारायचं. द नेक्स्ट डे. तर हे मठामधलं परिसर आहे. एकदम स्वच्छ जागा, व्यवस्थित नीटनेटकेपणा. झाडंही एकदम व्यवस्थित आहेत. एकदम सुंदर असा मठ. सकाळचे 6:39 झालेले ते. दिवस नुकताच वर आला आहे आता. आणि हे नदीचा परिसर एकदम सुंदर. या शेतात तुरी आहे त्या आणि कुठं कुठं मका पण टाकलेले.
आणि ही रस्ता आहे पालखी मार्ग, इकडं संगमाकडं आणि इकडं गावात. हे मठाचा परिसर आहे सगळा. इथं चोपाळा आहे. सकाळ सकाळ तर प्रसन्न वातावरण आहे. आणि आंघोळ ही झाली आपली. आता आपण जाणार आहे संगमावर, पारायण वाचायला चालू करणार आहे. आज लवकर उरकून घ्यायचं आपलं, म्हणजे काल आपलं पहिल्या दिवशी जेवढं वाचन करायचं असतं तेवढं काही झालं नाही, कारण की आपल्याला वाचन करायलाच उशीर झाला होता. तर आज कालचं आणि आधी आजचं सगळं पूर्ण झालं पाहिजे. आणि उद्याचं जरी थोडंफार झालं तरी काही हरकत नाही, कारण उद्या आपल्याला इथनं निघायचं आहे. तर लवकर लवकर उरकून घेतलेलं बरं असं मला वाटतंय. पण सकाळ सकाळ मी वर आलो इथं, एकदम प्रसन्न वातावरण आहे. मोरांचा आवाज येतो इकडं, मोर आहेत बऱ्यापैकी. आणि तसं बाकीचं पक्षी पण आपल्या इथं जसं आहे तर तसंच आहे इथं पण वातावरण. पण इकडं जरा थोडंसं थंड वातावरण आहे नदीचा परिसर असल्यामुळं, तरी पण बरं वाटतंय, मस्त वाटतं एकदम. तर राम राम मंडळी, मी संदीप भगत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सकाळ सकाळचं प्रसन्न वातावरण आहे आणि ह्या वातावरणात आता मी निघालेलो आहे संगमाकडं पारायण करायसाठी. तुम्हाला तर माहीतच आहे. आणि अशा वातावरणात मला राहायला लय आवडतं. सकाळ सकाळ झाडलोटी चालू आहे. संगमावर आलो आहे आता. आता नदीला जाऊन हातपाय धुऊ आणि वाचन चालू करू. त्या निमित्तानं नदीचं दर्शन पण होईल आपल्याला, भीमा मर्जा नदी. नदीला पाणी तसं बरंच आहे, कारण की तिकडच्या बाजूला बंधारा बांधलेला आहे, त्यामुळे पाणी आता राहतंय बऱ्यापैकी नदीला. तर पहिलं पाणी राहत नव्हतं. आता आपण तीन प्रदक्षिणा मारू आणि वाचन चालू करू. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिवाही लावला आपण, दिवा लावला, उदबत्ती लावली
आता आपण वाचन चालू करू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता.